ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। सांगली जिल्ह्यात घोणस सापाचे प्रमाण वाढले, शेतकऱ्यांचे जीव धोक्यात। सांगली जिल्ह्यात घोणस या विषारी सापाचे प्रमाण खूप वाढलं आहे। या महिन्यातच तासगाव येथील सर्पमित्र संजय माळी यांचा घोणस सापाच्या दंशाने मृत्यू झाला, तर विटा येथील 6 वर्षाच्या चिमुकल्याला घोणस सापाने चावा घेतला असून सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे ऍडमिट करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यात घोणस साप दिसत नव्हता, पण टेंभू आरफळाच्या पाटातून घोणस साप या भागात आल्याचे तज्ज्ञांचं मत आहे। सांगली जिल्ह्यात ऊस शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। ऊसाच्या शेतात घोणस जातीचे साप आढळून येतात। शेतकरी रात्री अपरात्री ऊसाला पाणी पाजण्यासाठी शेतावर जातात। ऊस शेतातल्या घोणसच्या अस्तित्वाने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे। शेतात काम करताना रात्रीचे पाणी पाजताना सर्पदंश होऊ शकतो। सर्पदंश झाल्यावर प्रथम काय करावं, कुठं जावं, कुठले उपचार घ्यावेत, डॉक्टर काय म्हणताय पाहूयात। आज सर्पदंश या विषयावरती एक 2 गोष्टी मी बोलू इच्छितो। मुख्यतः आपल्या भागात सर्पदंशांचं प्रमाण काही अंशी वाढतं आहे असं आपल्याला दिसतंय। ते वाढत असायची मूळ कारणं म्हणजे आपल्या भागात थोडंसं आता पाणी सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे, कॅनल्स म्हणा, पाईपलाईन्स म्हणा। तर अशावेळी जे आपले शेतकरी बांधव आहेत ते जेव्हा शेतात जात असतात पाणी पाजायला असो किंवा इतर कुठलेही शेतीविषयक कामानिमित्त असो किंवा ज्यांचे घरं बाहेर आहेत गावाच्या वस्तीवरती आहेत शेतात आहेत घरं, अशा ठिकाणी हे सर्पदंशांचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी आढळतं आहे। तर यासाठी काही महत्त्वाचे उपाययोजना आपण करायला पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचं, घराच्या अवतीभोवती कुठलीही अडचणीची जागा आपण ठेवू नये। जळण असेल, वैरण असेल किंवा कचरा असेल किंवा कुठली दगडं विटा जे साचवून ठेवलेल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला जे दीर्घकाळासाठी लागत नाहीत, तर या गोष्टी थोडंसं आपण बाजूला सरकून ठेवणे किंवा आपल्या पायात येणार नाही, अडचणी निर्माण होणार नाही, हे आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून सापांना तिथे लपून बसायसाठी जागा मिळणार नाही। आणि चुकून कुणाला दंश जर झाला तर त्यासाठी बरेचदा आपण पाहतो की लोकं त्या ठिकाणी कट करून घेतात किंवा ब्लेडनी काप घेतात त्या ठिकाणी, अशावेळी जखम जास्त होण्याची शक्यता असते किंवा ते ब्लेड स्वच्छ नसतं, निर्जंतुक केलेलं नसतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन्स आणखीन जास्त प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला होऊ शकतात। तर तसं कुणीही कृपया करू नये किंवा घट्ट पट्टी किंवा दोरी किंवा कापड त्या ठिकाणी आवळून बांधलं जातं तेही लोकांनी करू नये। ज्यावेळी सर्पदंश होतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा माणूस घाबरून जातो, तर अनेक वेळा हा सर्पदंश विषारी नसतो त्यामुळे घाबरून जाऊ नये। तो विषारी नसल्यामुळे आपल्याला काही होणार नाही यासाठी आपण निश्चिंत राहिलं पाहिजे आणि तुर्तास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कुठल्याही खाजगी दवाखान्यामध्ये जिथे तुम्हाला लवकरात लवकर पोहोचता येईल आपल्या ठिकाणून अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे। सर्पदंशावरती लस उपलब्ध असतात आणि ती लस आपण जर एकदा घेतली तर त्याचा प्रभाव लगेचच कमी होऊन जातो। त्यामुळे घाबरून न जाता प्रथम उपचार ताबडतोब घेणे आणि जे केलं जातं कट करणं किंवा आवळ बांधणं त्यामुळे रक्तपुरवठा खुंटून जातो, तर या गोष्टी करू नयेत आणि सर्पदंश झाल्या झाल्या ताबडतोब तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना संपर्क करावा। सर्पदंश हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। काही सर्पदंश आपल्या श्वसनावरती किंवा हृदयावरती किंवा ब्लड प्रेशरवरती परिणाम करतात। काही सर्प जे असतात त्यांचं विष आपल्या मेंदवावरती किंवा न्यूरोटॉक्सिक स्नेक बाईट्स ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे असतात आणि काही सर्पदंश असतात ते बिलकुल विषारी नसतात, ते फक्त चावलेल्या ठिकाणीच थोडंसं इन्फेक्शन होतं आणि ते बरे होतात। त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्ही नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकाल तितकं चांगलं, आणि जर का लक्षणं जास्त गंभीर असतील जेणेकरून म्हणजे जर पेशंट एखादा बेशुद्ध होतो आहे किंवा डोळ्याला झापड येते असं काही वाटत असेल तर अशावेळी मात्र मोठ्या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब तुम्ही पोहोचलं पाहिजे आणि प्रथम उपचाराच्या ठिकाणी न जाता मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पुढचा उपचार घेतला पाहिजे। कधीकधी ऑक्सिजन लावायला लागतं किंवा कधीकधी पुढच्या ट्रीटमेंटची गरज लागते, ती काळजी आपण घेतली पाहिजे। पण वेळेचं असं काही बंधन नाही आहे की इतक्याच वेळात पोहोचावं, पण अजिबात वेळ न घालवता आणि त्या पायाची किंवा त्या हाताच्या किंवा त्या शरीराच्या भागाची हालचाल जास्त करू नये जेणेकरून रक्तातून त्याचा प्रसार सगळीकडे जास्त होऊ नये। सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शासकीय स्तरावर काय मदत होते? मृत्यू झालेल्या व्यक्तीला शासन स्तरावरून तहसीलदार किंवा वन विभाग मदत करू शकतात का? याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तहसीलदार आणि वन विभागाशी संपर्क केला असता
अधिकारी काय म्हणाले आहेत पाहूयात। सद्यस्थितीमध्ये खानापूर तालुक्यामध्ये सर्पदंशामुळे केसेस निदर्शनास येत आहेत। नागरिकांना आवाहन आहे की आता सध्या हिवाळ्यामध्ये सर्पदंश झाल्यास त्यांनी तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधणं गरजेचं आहे। तालुका पातळीवर ग्रामीण रुग्णालय विटा येथे या सर्पदंशाचे इंजेक्शन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी उपचार तातडीने लवकर मिळणं दाखल होणं गरजेचं आहे। म्हणजे वेळेत आपल्याला उपचार मिळाला तर व्यक्ती दगावण्याचं प्रमाण कमी होईल, त्यामुळे उपचार लवकर मिळणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी संपर्क साधून आवश्यक पुढचे औषध उपचार किंवा इंजेक्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याला अँटीडोट आपण म्हणतो EVM ASV त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तसंच दुर्दैवाने एखादा व्यक्ती यामध्ये दगावला तर तो जर शेतकरी कुटुंबातील असेल तर याकरता शेतकरी अपघात विमा योजना आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही कृषी विभागामार्फत राबवली जाते। यामध्ये संबंधित जो व्यक्ती दगावलेला आहे तो शेतकरी कुटुंबातील असणं गरजेचं आहे। त्याची वारसाची नोंद 7-12-8 फेरफार तसेच मृत्यूचा दाखला PM रिपोर्ट इत्यादी कागदपत्र घेऊन कृषी विभागामार्फत इन्शुरन्स कंपनीला पाठवलं जातं आणि यामध्ये 2 लाखाची मदत शासनामार्फत कंपनीमार्फत आपणास मिळते। तर याचे देखील नागरिकांना माहिती असणं आवश्यक आहे। खानापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बागायती क्षेत्रात वाढ होत असून विशेष करून ऊस क्षेत्रामध्ये भरपूर वाढ होत आहे। ऊस तोडणीच्या वेळी कामगारांना किंवा शेतकऱ्यांना सर्पदंशाची भीती आहे, त्यासाठी सर्पदंश झाल्यास तात्काळ आदरणीय तहसीलदार साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे, तिथे काही जे उपचार उपलब्ध आहेत त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा। अशा परिस्थितीत दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू त्यामध्ये झाला किंवा शेतकरी कुटुंबातील एखादा शेतकऱ्याला सर्पदंश होऊन दगावल्यास कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेत त्या कुटुंबातील व्यक्तीला 2 लाखापर्यंत कृषी विभाग मदत देतो। यासाठी आपल्या गाव पातळीवर कृषी सहाय्यक किंवा थेट तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यालयात भेटल्यास त्या संबंधित शेतकऱ्याच्या मृत व्यक्ती आहे त्याचा प्रस्ताव आपण तयार करून विमा कंपनीकडे पाठवतो आहे। यामध्ये थोडासा सुधारित आदेश झालेला आहे। पूर्वी शेतकरीच असावा लागत होता, परंतु आता त्या कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील असला तरीसुद्धा त्याचा फायदा जो 2 लाख विमा कंपनीकडून जो फायदा मिळतो आहे तो सुद्धा फायदा कुटुंबातील व्यक्ती असेल तर त्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा हा कृषी विभागाकडून फायदा दिला जातो। यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 7-12-8 त्यानंतर सहाडं फेरफार आणि पोलीस पंचनामा याचबरोबर जे PM रिपोर्ट जे उपचारासंदर्भात जे रिपोर्ट आहे ते मृत्यूचा दाखला PM रिपोर्ट हे बी कागदपत्र आपल्याला यासोबत द्यावी लागतील। धन्यवाद। नुकसान भरपाईबद्दलचा विषय निघालेला आहे तर शासन निर्णयामध्ये वाघ बिबट्या अस्वल गवा रानडुक्कर लांडगा तरस कोल्हा मगर हत्ती आणि रानकुत्रे यांच्याकडून जर मनुष्यावरती हल्ला झाला असेल त्याचबरोबर पाळीव पशुधनावरती जर हल्ला झाला असेल तर त्याची नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे। वन विभाग त्याबद्दलची नुकसान भरपाई देत असतो, परंतु सर्पाकडून किंवा गोनस या प्राण्याकडून जर दंश झाला असेल आणि त्याची नुकसान भरपाई देण्याबाबतची तरतूद वन विभागाच्या याच्यामध्ये नाही आहे, परंतु हे नाग गोनस हे शेड्यूल 1 मधले प्राणी आहेत, वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गतले हे प्राणी आहेत, त्यांची हत्या केली तर वन विभाग संबंधित आवश्यक गुन्हे दाखल करतो। तर अशा पद्धतीची मी आवाहन करेन वन विभागाच्या वतीनं की सरपटणारे जे प्राणी आहेत उदाहरणार्थ नाग असेल गोनस असेल धामण असेल असे प्राणी आपण कुणीही मारण्याचा प्रयत्न करू नये। जर आपल्या अशा पद्धतीचे सरपटणारे प्राणी जर निदर्शनास आले
तर तातडीने वन विभागाचा संपर्क साधावा. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी किंवा इतर लोकांनी काळजी कशी घ्यावी, रानात जाताना रात्रीचं पाणी पाजताना स्वतःची सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, काय साधने वापरावीत, नाग मण्यार खोडस हे कसे ओळखावेत याबाबत सर्पमित्र काय म्हणतायत पाहूया. जेव्हा आपल्याला एखादा साप चावतो त्यावेळी आपण पहिला त्या संदर्भात काळजी घेण्याची म्हणजे ही की साप चावल्या चावल्या आपण घाबरायचं नाही. कारण साधारणपणे आपल्या महाराष्ट्रात जे विषारी साप आढळतात त्यामध्ये मण्यार गोणस फुरसा आणि नाग हे आहे. ह्यामधला साप चावला तर साधारणपणे तुम्हाला पाऊण तासापर्यंत तरी कोणते म्हणजे सिम्पटम्स चालू व्हायला वेळ लागतो. कारण ते पूर्ण बॉडीत ऑब्झर्व होऊन त्याचे जे प्रक्रिया आहे म्हणजे काय म्हणून तुम्हाला भोवळे येणे असेल, झडप येणे, झोप येणे किंवा तुम्ही चक्कर येऊन पडणे हे प्रकार चालू व्हायला, तुम्हाला उलटी होते, पोटात दुखतं. जेव्हा बोनस जातीचा साप चावतो तेव्हा तुमच्या पोटात दुखतं. तुमचं जे पोटात दुखायला चालू झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ते असं घुवळ आल्यागत होतं. त्यामुळे लोकांनी साप चावल्या चावल्या पहिला तुम्ही जवळच्या लोकाला घेऊन आधार घ्यायचा, तिथून तुम्ही दवाखान्यात जायचं. आणि जे तुमच्यासोबत लोक आहेत त्यांचं हे काम आहे की तुम्हाला कोणताही साप चावते तुम्हाला दवाखान्यात जाईपर्यंत झोपून द्यायचं नाही. त्याला काहीही होऊ दे, तुमच्या तोंडावर पाणी मारा, तुमच्या डोक्यावर पाणी मारा, पण तुम्हाला पाणीही प्यायला द्यायचं नाही. पाणी पिलं की तुमचं जे घाम येण्याची प्रक्रिया आहे ती लगेच चालू होते. कारण तुम्ही घाबरलेला असता आणि त्या काळात तुम्ही जेव्हा घाम येतो तेव्हा तुमच्या त्या रक्तात जे विष मिसळलेलं आहे त्याची प्रक्रिया फास्टमध्ये होते आणि त्यामुळं तुमचे जे मरण आहे ते आपण म्हणतो त्या माणसाला मृत्यू लगेच येतो. त्यासाठी तुम्ही पहिला साप चावल्यानंतर म्हणजे मी माझ्या जबाबदारीवर सांगतो हे कोणाचं नाही आहे, जिथं चावलाय साप तिथं तुम्ही एक कट मारावा. तो कट आहे तो तुमच्या जवळच्या बादली असेल, बॅरेल असेल, टाकी असेल त्यामध्ये हात बुडवून ठेवायचा जेणेकरून तुमचा रक्त प्रवाह पाण्यामध्ये फास्ट होतो. आणि पाण्यात फास्ट रक्त प्रवाह झाले म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये 10 ml रक्त जर इंजेक्ट झाले तर त्यातलं 60 ml रक्तासोबत विष जे आहे ते बाहेर येते आणि 40% जे रक्त जे विष राहते त्याच्यावरती बॉडीची जे रोगप्रतिकारक शक्ती आहे ती काम करत राहते. तुम्ही तोपर्यंत दवाखान्यात पोहोचता त्यामध्ये तुम्ही झोपू नये ही पहिली म्हणजे तुम्हाला जे तुमच्यासोबत सहकार्य जे कोण तुम्हाला दवाखान्यात घेऊन येणार असतील किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला झोप न येण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय डोक्यावरती पाणी मारा असेल, तोंडावरती पाणी मारणे असेल आणि लवकरात लवकर जास्त हालचाल न करता तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.